उच्चारण करायचं आहे गणेश। जर आपल्याला गोत्र माहिती नसेल तरच काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे। आपण म्हणायचंय गोत्रे, ऐकू येत आहे? स्वतःचं नाव घ्यायचंय, म्हणायचंय शरम सपत्नी सकुटुंब सपरिवार सभक्त जनः यजमानः अहम् मम सकुटुम्बस्य सपरिवारस्य श्रुतिस्मृति पुराण अन्तर्गत सत्कर्मजन्य पुण्यफल प्राप्त्यर्थम् अस्मिन् ग्रामे नगरे देशे च वसतां सर्वेषां भक्तजनानां मम च नानाविध कर्म विपाकजन्य आधिदैविक आधिभौतिक त्रिविध ताप रोग उपद्रव दुःख दारिद्र्य दौर्भाग्य अतिवृष्टि अनावृष्टि शलभ शुक मूषक अग्न्यादि इति भय निवृत्ति पूर्वकम् सर्वेषां क्षेम सुभिक्ष कल्याण दीर्घ आयुः आरोग्य विपुल लक्ष्मी कीर्ति पुत्र पौत्रादि अनवच्छिन्न वंश अभिवृद्धि पूर्वक ऐहिक पारलौकिक अभ्युदय निःश्रेयस पुरुषार्थ चतुष्टय संप्राप्ति भारतीय संस्कृति सुप्रतिष्ठा हेतवे अस्मिन् प्रासाद निर्माण तथा च श्रीकृष्ण गोपाल कृष्ण प्रतिमा संपादनादि कर्मणि सर्वतः सकल सहाय्य कर्तॄणां भक्तानां तथा च पूर्वजानां उद्धार पूर्वक प्रासाद प्रतिमा अनुसंख्याक वर्षाणि यावत् सकल अस्मिन् लोक हेतवे सूर्य चंद्रमसौ यावत् प्रासादे गोपालकृष्ण प्रतिमासु देवकला सान्निध्य हेतवे सच्चिदानन्द घन सपरिवार गोपाल कृष्ण देवता चरण सरोरुह अनुग्रह प्राप्तये नूतन प्रासादे गोपाल कृष्ण देवतानां प्रतिमानां एकरात्र त्रिरात्र अधिवास पक्षाश्रयेन सग्रहमख सप्रासादं अस्मिन् दिनत्रय साध्य एक मुखात्मक अचल प्राण प्रतिष्ठा कर्मणि शुभ फल प्राप्त्यर्थम सकल मनोरथ सिद्ध्यर्थम कार्यक्षेत्रे उद्योगे व्यापारे व्यवसाये बहुयश प्राप्त्यर्थम नियोजित कार्यक्षेत्रे गजान्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम् अस्मिन् प्रासादे सकल भक्तजनानां चिन्तित मनोरथ मनोकामना परिपूर्णता सिद्ध्यर्थम् यथाशक्ति
यथामीलित उपचार द्रव्यैहि सग्रहमख सवास्तुक अचल सप्रासाद अचल प्राणप्रतिष्ठा कर्म एक तंत्रेन अहम करिष्ये महागणपति पूजनम स्वस्तिकुल्याहपाचकम् मातृका पूजनम् वसुधारा पूजनम् आयुष्मन्त्रजपम् नान्दी श्राद्धं चाहं करिष्ये महागणपति स्मरणम् मा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटे समग्रम् आपण कर्माला आरंभ केलेला आहे गोपालकृष्णाच्या प्रेरणेने आणि गोपालकृष्णाच्याच आशीर्वादाने हे समर्थपणे आपल्याकडनं कार्य होत आहे. आपण पूजेला बसल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपण 3 दिवसात काय कर्म करणार आहे ते त्या त्या वेळेस गुरुजी आपल्याला समजून सांगतीलच. पण आता या ठिकाणी बसल्यानंतर आपण या कर्माचा आता संकल्प घेतलेला आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या नित्यकर्मामध्ये पूजनामध्ये येतात पण आपल्याला त्याचा अर्थ माहिती नसतो. फक्त गुरुजी करतात आणि त्या क्रिया आपण फक्त पुढे नेतो. या ठिकाणी बसल्यानंतर सगळ्यात पहिले गुरुजींनी आपल्याला डोळ्याला पाणी लावायला लावलं. गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे आपण दोन्ही यजमानांनी आणि यजमान पत्नीने डोळ्याला पाणी लावलं. त्याचं कारण काय आहे? फक्त गुरुजींनी सांगितलं आणि आपण लावलं असं आहे का? तर त्या ठिकाणी गुरुजींनी मंत्र म्हणलाय की अपवित्र पवित्र वा सर्वावस्थान गतोपि वा यस मरे पुंडरीकाक्षम सदा याभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. म्हणजे ह्या भूतलावरती कुठलीही गोष्ट अपवित्र अवस्थेत असो जर आपण भगवान महाविष्णूंचं स्मरण केलं तर तिला शुद्धता प्राप्त होती. म्हणून पूजनामध्ये सगळ्यात पहिले आपली दृष्टी शुद्ध पाहिजे. कारण आपल्या दृष्टीने आपण ज्या ज्या गोष्टी बघतो तिने आपलं मनोदय तिने आपलं मनोबल हे वाढत असतं. लक्षात ठेवायचं, चांगली गोष्ट डोळ्याला दिसली की मनाला प्रसन्नता प्राप्त होती. म्हणून पूजनामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते दृष्टी आहे. म्हणून आपण जेवढंही पूजन करणार आहोत 3 दिवस त्याच्यामध्ये आपली दृष्टी ही शुद्ध अवस्थेत राहिली पाहिजे. म्हणून विष्णूच्या नावाचं स्मरण करून पहिल्यांदा आपण डोळ्याला पाणी लावलेलं आहे. त्यानंतर गुरुजींनी आपल्या कपाळी गंध लावलाय, स्त्रियांनी हळदी कुंकू लावलेला आहे. आता स्त्रियांना सांगता येतं की हळदी कुंकू का लावायचं, पण पुरुषांना माहिती का गंध का लावायचं? महेशजी हां, आपण कपाळी गंध का लावायचं असतं? स्त्रिया पटकन सांगतील, सौभाग्याच्या प्राप्ती करता आम्ही हळदी कुंकू लावतो. पण त्या ठिकाणी गंध लावण्याचं जे कारण आहे की चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदा हरते नित्यम लक्ष्मी सुख संपदा. चंदन हे महापुण्यकारक आहे. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम पवित्र असून आपल्या पापांचं विनाश करणार आहे. आणि आपदा हरते नित्यम लक्ष्मी सुख संपदा भविष्यात आपल्यावर येणारी संकट जे नित्य हरण करतं असा तिलक मी या ठिकाणी धारण करतोय. म्हणून आपण कपाळी गंध लावलेला आहे. स्त्रियांनी हळदी कुंकू लावताना हरिद्रा पीतवर्णाच्या सर्व सौभाग्यदायिनी हरिद्रेनार्चिता देव मतशांती प्रयच्छवे. हळद ही पिवळ्या रंगाची असून सगळ्या प्रकारचं सौभाग्य प्राप्त करून देणारी आहे आणि मनाची शांतता प्रदान करणारी आहे. म्हणून स्त्रियांनी हळदी कुंकू लावताना गुरुजींनी हा मंत्र म्हटलेला आहे. आता गंध किंवा हळदी कुंकू लावताना आपण भ्रोर मध्ये म्हणजे दोन भुवयांच्या मध्यभागी लावतो. कारण त्या ठिकाणी योगशास्त्राच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर आपलं आज्ञाचक्र म्हणजे आपल्या शरीरात होणारे चांगले आणि वाईट दोन्ही विचार हे आज्ञाचक्रामध्ये तयार होतात. म्हणून ते आज्ञाचक्र जर चंदनाने लेपित असेल, हळदी कुंकू आणि त्या ठिकाणी लेपन असेल, तर त्या आज्ञाचक्राची शुद्धता ही कायम राहते. म्हणून आपल्याकडे वैदिक परंपरेमध्ये आपल्या वेद संस्कृतीमध्ये हे गंध आणि हळदी कुंकू लावण्याची परंपरा आहे. त्या पद्धतीने आपण ते लावलं आणि त्यानंतर आता जे आपण पुढे सुरू करतो आहे याच्यामध्ये गणपती पूजनापासून आपल्या कर्माचा आरंभ होईल. तत्पूर्वी आपण या ठिकाणी या कर्माचा आता संकल्प घेतलेला आहे. जसं रामदास स्वामी किंवा तुकाराम महाराज म्हणतात की संकल्पात सिद्धीर जायते. कुठलंही कर्म हे विना संकल्पाचं सिद्धीला जात नाही. तर आपल्या सगळ्या भक्तांच्या कॉलनीमधल्या असो या नगरातले असो कुठलेही असो सगळ्या भक्तांच्या मनोकामना परिपूर्ण होण्याकरता आपल्याला संकल्पाच्या माध्यमातून ह्या गोपालकृष्णाला प्रार्थना करणं हे गरजेचं असतं. म्हणून आपण त्या संकल्पामध्ये सर्व गोष्टींचं उच्चारण केलेलं आहे. माझ्यापासून या कॉलनीमध्ये राहणारे, ह्या नगरामध्ये राहणारे, ह्या गावामध्ये राहणारे, ह्या देशामध्ये राहणारे जेवढेही कृष्णाचे भक्त आहेत या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त व्हावी.